खडकलाट येथे रेणुका यात्रेच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन। खडकलाट येथील भाविक सौंदत्य येथील रेणुका देवीच्या यात्रेला गुरुवार तारीख 10 रोजी जाणार असून 10 दिवस चालणाऱ्या या यात्रा पलकाचे मान्यवर भाविक आणि महिलांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले। प्रारंभी श्री रेणुका देवीच्या पुजाऱ्यांच्या हस्ते पत्रकाचे पूजन करण्यात आले। महिलांच्याकडून आरती करून देवीची पूजा करण्यात आली। यानंतर देवीची आरती करण्यात आली। यात्रा कमिटी आणि मंदिर जीर्णोद्धार कमिटी, देणगीदार आणि भाविकांच्या वतीने यात्रा पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले। पत्रक देवीसमोर ठेवण्यात आले। बेळगाव जिल्ह्यातील मोठी यात्रा म्हणून खडकलाट येथील भाविकांची सौंदत्य डोंगरावरील यात्रा प्रसिद्ध आहे। यावर्षी 55 बैलगाड्या, 5 घोडागाडी, 10 ट्रॅक्टर, 5 टाटा यस आणि शेकडो पावी चालले जाणारे भाविक अशा लवाजम्याची नोंद झाली असून गुरुवार तारीख 10 रोजी श्री रेणुका जग उठणे, 11 रोजी बैलगाड्या जाणे, 13 रोजी भाविक बसने डोंगराला जाणे, 14 रोजी डोंगर चढणे, 15 रोजी डोंगरावर नैवेद्य, 16 रोजी जग फिरणे, 19 रोजी चिंचणी तालुका चिकोडी येथील रेणुका देवीची जागर, तर 20 रोजी खडकलाट येथील घडपूर जत्रा होणार असल्याची कमिटीकडून सांगून कोरोना महामारी असल्याने प्रत्येक भाविकाने यात्रेला येताना मास्क, सॅनिटायझर आणावे आणि सामाजिक अंतर पाळावे। कोरोना लस झालेल्याने लस झाल्याचे सर्टिफिकेट आणणे गरजेचे असल्याचे सांगितले। यावेळी भाविक भक्त, बैलगाडीधारक, ट्रॅक्टरधारक, पायी चालत जाणारे भाविक, मंदिर जीर्णोद्धार कमिटी सदस्य उपस्थित होते।